नमस्कार, मी राहुल डिगाडे, सुवर्णदीप न्यूजच्या फास्ट न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज या सरकारच्या विरोधात निषेध जाहीर करण्यासाठी आम्ही काळे कपडे घालून आज 2 घंट्यापासून इथे बसलो आहे. इथे बसण्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये महिलांवर मुलींवर जे अत्याचार होत आहे, सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांच्या मतांसाठी होऊ घातलेल्या विधानसभा आहे. या विधानसभेच्या लालचसाठी महिलांना जे 3.5 हजार मदत करत आहे लाडली बहिणा म्हणून, तर त्या बहिणांचं म्हणणं आहे, लाडली बहिणांचं, की आम्हाला पैसे 1500 नको, आमच्या मुलींचं आणि आमचं संरक्षण द्या. संरक्षणासाठी काही संघर्ष करा, पण आम्हाला ते पैसे न देता ते मुलींचा अत्याचार होत आहे. पण याकडे कुठलंही सरकार लक्ष देत नाही आहे. तर या सरकारच्या विरोधात आम्ही निषेध करतो आणि यांना जो अत्याचारी आहे याला जलद गतीने कोर्टात न्याय द्यावा आणि फाशी द्यावी. रावे तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आदरणीय सूर्यचंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही जे काही निषेध आंदोलन करीत आहोत, त्या अगोदर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पण करून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सर्वात अगोदर की या फुलेशाहू आंबेडकरांच्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये, की ज्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाते जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर दिवसेंदिवस अन्याय आणि अत्याचार वाढत चाललेले आहेत. काल परवाकडे पालघरमध्ये एका मंदिरामध्ये महाराजांनी एका महिलेला खून केला, बलात्कार केला. काल परवाकडे बदलापूरसारख्या शहरामध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. याच्यामध्ये आम्हाला राजकारण खेळायचं नाही आहे, परंतु हे सरकार चालवत असताना असं समजतं की जे संस्था चालक जे आहे, ज्या संस्थेमध्ये हे अत्याकांड घडलेलं आहे, त्या संस्थेचे ट्रस्टी आणि संस्थेचे चेअरमन हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे जनतेमध्ये एक रोष आहे की सत्य लोकांसमोर यायला पाहिजे. एवढंच झालं काय की ज्या मातेच्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला, ती माता पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेली, पण त्या मातेला रात्रभर बसवून ठेवलं आणि त्या मातेची तक्रार घेतली गेली नाही. यामुळे बलात्कार लोकांचे हौसले बुलंद झालेले आहेत, कारण शासन आणि प्रशासन बलात्कार लोकांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे सर्वात अगोदर आम्ही आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि गुन्हेगारांना फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालवून लवकरात लवकर या हरामखोरांना फाशी द्यायला पाहिजे, असं मी या ठिकाणी आमची मागणी करतो आहे. जर यदा कदाचित खैरलांजी हत्याकांड झालं, कठुआ हत्याकांड झालं, हाथरस हत्याकांड झालं, या हत्याकांडातील बलात्कारांच्या आरोप्यांना जर कदाचित शिक्षा मिळाली असती तर आज या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये बलात्कारांनी डोकेवर काढलेले नसते. परंतु इथलं शासन आणि प्रशासन निष्क्रियतेपणे काम करीत आहे, त्यामुळे आम जनतेला रस्त्यावर उतरून यांचा आम्हाला संघर्ष करावा लागत आहेत. या जनतेला आणि या शासनाला आमचं आव्हान आहे की असं जर का हे सरकार महिलांची सुरक्षा करून तर देत जर नसेल आणि फक्त टीव्हीवर जाहिराती करताय, रात्रंदिवस लाडली बहीण योजना आणतायत, महिलांच्या खात्यावर पैसे टाकतायत, परंतु आम्हाला यांच्या पैशांची भीक नको आहे. फक्त आमच्या मुली आणि आमच्या माता भगिनी सुरक्षित कशा राहतील फक्त आम्हाला तेच बघायचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित बहिणीकरता काय उपाय केली आहे यांनी जनतेसमोर मांडावं, तेव्हाच आम्हाला मतदान मागायला रस्त्यावरती यावं. अन्यथा या लोकांना ही जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, याची या शासनाने दखल घ्यावी, हीच फक्त अडचणी आमची एक अशी आग्रहाची मागणी आहे. धन्यवाद. आज रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सूर्यचंदू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बदलापूरची जी घटना घडली, दुर्दैवी घटना, की त्या अल्पवयीन मुलीला त्या नराधामाने तिच्यावर अत्याचार केले, शारीरिक मानसिक अत्याचार करून तिची निघडून हत्या केली, अशी ही जी दुर्दैवी घटना ही समाजाला फार लांछनास्पद आणि दुर्दैवी घटना आहे. तर या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि कठोर शासन व्हावं अशी सरकारने पावलं उचलावी. सदरील खटला फास्टॅग कोर्टाकडे वर्ग करण्यात यावा आणि महिलांची सुरक्षितता जी आहे ही या विषयामुळे ऐरणी आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही असं दिसतं आहे. महिलांसाठी सुरक्षा वाढवण्यात यावी, सरकारने तत्काळ कार्यवाही करावी, तत्काळ पावलं उचलावी, की जेणेकरून या महाराष्ट्र राज्यातल्या महिला ज्या आहे या सुरक्षित राहतील आणि महिलांना सुरक्षेची हमी द्यावी आणि अशी दुर्दैवी घटना या राज्यात पुन्हा घडू नये अशी खबरदारी घ्यावी अशी माझी सरकारला आव्हान वजा विनंती आहे. सरकारने यात लक्ष घालून हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. महिलांची सुरक्षा ही जी ऐरणीवर आलेली आहे त्याच्यासाठी काटेकोर नियम करावे आणि दक्ष होऊन महिलांचं संरक्षण करावं, त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. सर्वांनी काळे कपडे घालून
बदलापूरची घटना जी आहे फार निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज 2 तासापासून इथे आंबेडकर पुतळ्यासमोर चौकामध्ये आंदोलन करीत आहोत. तर याचं सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती करतो.